नमस्कार, मी आनंद कारेकर. या चित्रपटामध्ये एकतर तुम्ही सगळ्यांनी मला विनोदी चित्रपटातून बघितलं असेल, तर विनोदी चित्रपटांमध्ये काम करता करता ह्या पिक्चरमध्ये काम करण्याची संधी मिळणं खूप मला मी भाग्याचं समजतो. म्हणजे ह्या आधीसुद्धा मी सिरियस सिनेमे केलेले आहेत, नायशातला भाग नाही, तीन चार पाच चित्रपट येऊन गेले सिरियस. पण कसं असतं, विनोदी नटावरती एकदा विनोदाची छाप पडली की बरेचसे विनोदी चित्रपट मिळत राहतात, सिरियल्स मिळत राहतात. पण या सिनेमातून माझं एक वेगळं काम तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये एका कैद्याची भूमिका आहे माझी. कैदी सगळेच वाईट असतात असं नाही, त्याच्यामुळे एक चांगला कैदी दाखवलं आहे. मी जे निर्घृण कृत्य केलेलं असतं त्याचं मला म्हणजे खूप गिल्टी फील वाटत असतं, अशा प्रकारची एक भूमिका आहे. त्यात इन्स्पेक्टर मुक्ता बर्वे दाखवल्या, त्यांच्याबरोबर माझं नाव जोडण्याचा प्रयत्न करतात, काही वाईट कैदी असतात ते. आणि अशा प्रकारे ह्या एका वेगळ्या प्रकारची तुम्हाला गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळेल. बंदीशाळे खूप छान चित्रपट आहे. मिलिंद लेले आणि संजय कृष्णाजी पाटील यांचं पिक्चर तुम्ही आधीसुद्धा बघितले असतील. एक वेगळ्या प्रकारची स्टोरी असते, कथा असते, कथानक वेगळं असतं, त्यामुळे एक मजा येते तो चित्रपट बघायला. त्याप्रमाणे ह्या चित्रपटातसुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. तुम्ही 21 जूनला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा जरूर बघा. धन्यवाद.